झाले एक काट बोट आता बोट सगळ्यांना देणार आहे, सर्व शाखा अध्यक्षांना देणार आहे,
आणि तीच पाठी मंत्रालयातल्या प्रत्येक मंत्र्याच्या कडे देखील पाठवणार आहे की तुम्ही पण लावा. शिवछत्रपतींचा पुतळा ठेवायचा, त्याला हार घालायचा, पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकायचं नाही. आणि म्हणून मी त्या छोट्या पाट्या करणार आहे. त्या पाठीवरती शिवछत्रपतींचा एक संदेश आहे. आता 2-4 दिवसामध्ये माझ्या हातामध्ये ते येतील. त्या सगळीकडे मंत्रालयात सगळ्या शासकीय जेवढे कोणचे कर्मचारी काही भाग असतील, ऑफिसेस असतील, तिकडे सगळीकडे पाठवणार आहे. आणि शिवछत्रपतींचं वाक्य असं होतं की कारभार ऐसे करावा की रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लावणे. मला असं वाटतं हे महाराष्ट्रामध्ये जो शिवछत्रपतींनी संदेश दिलाय त्याचं तंतोतंत पालन प्रत्येक जण करेल अशी एक आशा अपेक्षा आहे. आणि या शाखेत पण निश्चित होईल अशी मला खात्री आहे. निवडणुकीच्या वेळेला आपण सर्वजण परत एकदा भेटूच. तोपर्यंत मी आपली सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.